शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण मक्याच्या दाण्याचे कटलेट बनवणार आहे, ज्याला आपण कॉर्न कटलेट म्हणतो. त्यासाठी मी ते मक्याचे दाणे घेतलेले आहेत. मी ते कुकरला 2 शिट्ट्या धुवून घेतलेले आहेत. शिजत असताना मी त्यामध्ये मीठ घातले होते, ते आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे. मिक्सरमधून एकदम बारीक काढायचे नाही आहे, अशा प्रकारे मिक्सरमधून ते काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता आपण 2 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट घालूयात. यामध्ये आता आपण 1 चमचा जिरेपूड घालणार आहे आणि 1/2 चमचा आमचूर पावडर घालणार आहे. त्यामध्ये आता आपण स्मॅश केलेला बटाटा घालणार आहे. साधारण 1 वाटी बटाटा मी घेतलेला आहे आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे. त्यामध्ये मी थोडासा ब्रेडचा चुरा घालणार आहे, ज्याला आपण ब्रेड क्रम्स म्हणतो. यामध्ये आता आपण 1/2 चमचा लाल तिखट घालणार आहे. आपण ऑलरेडी आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे तिखट कमीच घालायचे आहे. हातानेच सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. मक्याचे दाणे वाफवल्यानंतर खूप चिकट होतात, त्यामुळे मिश्रण हे खूप चिकट होते. त्यानंतर त्यामध्ये मी तांदळाचे पीठ घातलेले आहे. साधारण 1 ते 1.5 मोठा चमचा मी तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि खिसलेले पनीरसुद्धा घातलेले आहे. तांदळाच्या पिठीच्या ऐवजी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे कोथिंबीर घालून सर्व मिश्रण परत एकदा छान एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपण याचे कटलेट्स तयार करणार आहे. हाताला थोडेसे तेल लावून या पिठाचे आपण कटलेट्स तयार करणार आहे. तुम्ही बघू शकताय छान कटलेट्स तयार होत आहेत. अशा प्रकारे हव्या त्या आकारामध्ये कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण या कटलेट्सना शॅलो फ्राय करणार आहे. यामध्ये मी तांदळाचे पीठ कमी घातलेले आहे. तर आपण कॉर्न टिक्की असं आपण याला म्हणू शकतो, कारण मी कटलेट्सचा साईज खूप मोठा ठेवलेला आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कटलेट्स बनवू शकता. तर अशा प्रकारे आपली कॉर्न टिक्की तयार आहे. कटलेट्स करण्यासाठी त्याचा आकार खूप छोटा ठेवावा आणि पिठामध्ये थोडे तांदळाचे पीठ जास्त घालावे. आता आपण कॉर्न कटलेट कसे बनवायचे ते बघूयात. यामध्ये मी तांदळाचे पीठ थोडे जास्त घातलेले आहे आणि साईजही खूप छोटा केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे टिक्कीपेक्षा चपटे आहेत. कटलेट ही आपल्याला दोन्ही बाजूंनी
तळून घ्यायचे आहे. गॅस मी मध्यम ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरतीच कटलेट तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचे आहेत. या कटलेटमध्ये मी तांदळाचे पीठ जास्त घातलेले आहे, त्यामुळे कटलेट छान तयार होतात, फुटत नाही. तुम्ही बघू शकता आपले कटलेट छान खरपूस तळले गेलेले आहेत. अशा प्रकारे आपण सगळे कटलेट्स तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपले कॉर्न कटलेट तयार आहेत. कटलेट सर्वप्रथम टिश्यू पेपरवरती काढून घेऊन मगच ते सर्विंग प्लेटमध्ये काढायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले कॉर्न कटलेट तयार आहेत. ते आपण हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकतो. आणि याबरोबरच कॉर्न टिक्कीसुद्धा तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली कॉर्न टिक्की खूप छान स्पॉन्जी झालेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.